आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. निप्पाणी मतदारसंघाचा कायापलट करणाऱ्या आमदार जोल्ले वहिनी मोठ्या मताधिक्याने विजयी होणार. कुर्ली येथे महिलांचा दृढ विश्वास. गेल्या 5 वर्षात निप्पाणी मतदारसंघात अनेक विकास कामे करून मतदारसंघाचा कायापलट करणाऱ्या आमदार सौ शशिकला जोल्ले वहिनी या प्रचंड मताधिक्याने विजय होणार असा दृढ विश्वास कुर्ली येथे महिलांनी व्यक्त केला. शिवाजीराव पाटील, जोल्ले वहिनी काय काय सुविधा दिल्या आपल्याला? जोल्ले वहिनी भरपूर दिल्या. काय काय दिले? डोळ्यांचं चष्मा दिल्यात, गावातलं रस्तं केल्यात, गॅस दिल्यात, पाण्याची योजना केलेली आहे आणि इदवाबाईंची घरं पण मिळालेली आहेत. आपलं मत कोणाला यावर्षी? आमचं मन मॅडमच नि पुनात पाटील, माझे सरपंच. आमच्या गावामध्ये वहिनींनी बऱ्याच सोयी केलेल्या आहेत, चांगला रस्ता केला आहे. आमच्या वार्डामध्ये तर नसी मंदिरसाठी 1,80,000 रुपये दिलेले आहे. परत येलामाच्या देवाचं पण मंजूर झालेलं आहे, आचारसंहिता लागू झाल्यामुळं ते पण काम आम्ही पूर्ण करणार आहे. रस्ते केले पूर्ण गजवारे माळते, पूर्ण गावात रस्त्याचं नियोजन चांगल्या पद्धतीने केलं आहे आणि चांगल्या प्रकारची क्वालिटी रस्त झालेलं आहे. तसेच महिलांच्यासाठी चांगल्या तिने सोया केल्यात, विधवा पेन्शनचं केले, परत गॅस वितरणचं केले, परत स्वसहाय्य संघ आहे त्यांना निधी दिलेले आहे आणि सक्षम महिला बनवायचं काम हे वहिनींनीच केलेलं आहे. आणि सक्षम महिला बनल्यामुळं महिला चुली घराच्या बाहेर जात नसल्यामुळं अजूनपर्यंत आतापर्यंत महिला एकही घराच्या बाहेर जात नव्हती, ती महिला आता सर्व महिला प्रत्येक वहिनींनी कार्यक्रम ठेवल्या त्या प्रत्येक कार्यक्रमात महिला बाहेर जात आहे. महिलांच्या बशी धाडशी वृत्ती निर्माण झालेली आहे. आणि तसं म्हणा गेलं तर वहिनींनी चांगली कामं आतापर्यंत केलेली आहे आणि कसल्याही परिस्थितीत वहिनी ह्या आम्ही सगळ्यांनी महिलांनी पाठिंबा देऊन वहिनी हमखास आमदार ह्या वेळेच्या होणारच आहेत अशी मी सगळ्यांना आव्हान देते. तसंच निप्पाणी भागाचा विकास हो चांगला, निप्पाणी भागाचा विकास सुवर्ण चांगल्या प्रकारे होणारच आहे ह्याची मी पूर्णपणे खात्री देतो. तसेच गावामध्ये केलेल्या सर्व काम परत देवळाच्या पाठीमागं बोर हो वहिनीनेच केलेलं आहे. ते देवळाच्या पाठीमागचं पण पूर्ण अखंड गाव पाणी नेते तिथलं, त्या पाण्याचं चांगल्या प्रकारे वापर व्हायला लागलाय. चक्री लाईनला पण बोर वहिनीनेच जोल्ल्यांना व मंतिशांना यांच्या फंडातूनच बोर तो मंजूर झालेला आहे. त्या बोरचं पाणी पण तो समाज सगळ्या प्रकारे चांगल्या प्रकारे वापरायला चालू आहे. तसंच गटारीची देवळाच्या पाठीमागची गटार मोठी ती पण वहिनीनेच मंजूर केलेली आहे. आणि गावांमध्ये ब्लॉकचं काम ते पण वहिनीने सुरुवात केलेली आहे. आणि तसंच म्हणा गेलं तर चक्कर लाईनचा पूर्ण भाग तो वहिनीनेच केलेला आहे. आणि तसंच देवळाच्या पाठीमागचा बुरुमचा आहे का ते बुरुमचं टाकायचं काम ते वहिनीनेच केलेलं आहे. आणि वहिनींनी निवडून आलेल्या 15 वर्षाच्या पाठीमागच्या पेक्षा ह्या वर्षी 5 वर्षामध्ये भरपूर काम वहिनीने केलेलं आहे. तसं म्हणा गेलं तर वहिनींचा उल्लेख करल तेवढा आम्हाला थोडाच आहे. आणि आम्ही ह्या सर्व महिला सगळ्या मी इथं भगिनी जमलेलं आहे आणि निप्पाणी भागच्या सर्व महिलांनी वहिनींना चांगलाच पाठिंबा देणार आहेत अशी मी खात्री करते तुम्हाला. नमस्कार, माझं नाव ऋतुजा रघुनाथ पाटील, कुर्ली. जोल्ले वहिनींनी आम्हाला खूप सपोर्ट केलेला आहे. परत आम्हाला बसनं जायची सुविधा नव्हती, ती पुरवली आहे. परत बस स्टँड पाऊस पडल्यावर उभारायची सुविधा नव्हती, त्याच्यासाठी बस स्टँडची सुविधा केलेली आहे. आणि 8वी ते 12वीपर्यंत आम्हाला स्कॉलरशिप दिलेली आहे. परत चष्मा वितरण पण केलेले आहे. यंदाच्या निवडणुकीत निप्पाणी मतदारसंघातून कोण निवडून येणार असं वाटतं? यंदाच्या निवडणुकीत निप्पाणी मतदारसंघ जोल्ले वहिनीच निवडून येणार आणि जोल्ले वहिनीच निवडून येणार असं वाटतं. छोकुताई मधुकर लोहार, कुर्लीच मी महिला नागरिक आहे. वहिनीने जी कामं केली ती भरपूर त्याने केली, त्याबद्दल त्यांचा आम्ही आभार मानतो. गावाला पाणी पुरवठा केले, परत मुलांच्यासाठी त्यांनी सगळं शाळेचं गाडीबद्दल त्यांनी सोय केली. परत गोरगरिबांना सहकार्य केलं.
महिलांना बचत गटाबद्दल प्रत्येक महिलांना अनुदान दिलं, मुलांना अनुदान दिलं, मुलांना स्कॉलरशिप मुलांना दिली.